नमस्कार शेतकरी मित्रांनो, आदर्श शेतकऱ्यांचा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असे नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरची बेल आयकॉनही दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी तांदळातील नवनाथ गवते. माझ्या शेतामध्ये संत्रा शेती आणि जेणेकरून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण संत्रा शेतीचं शेती केलेली आहे आणि ह्या शेतीच्या माध्यमातून मला सांगायचं तात्पर्य की बीड जिल्ह्यात प्रथम 101% सक्सेसफुल शेती आपल्या तांदळा गावी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका तांदळा गावी इथं केली आली आहे. संत्रा शेतीला आत्ता ह्या 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या शेतीमध्ये आम्ही चांगल्यापैकी 250 झाडाचं उत्पादन एकरी 3 लाख घेतलेलं आहे. ते बी पहिलं पीक आहे आपलं 4th वर्षानंतर. आणि आता हे पाहू शकता तुम्ही झाडं, आता डबल पण पीक येत आहे. की ह्या हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये 101% सक्सेसफुल संत्रा शेती होते. आता ह्या शेतीबद्दल आणि ह्याच्या तुम्हाला अनेक माहितीबद्दल येणाऱ्या दुसऱ्या हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवण म्हणजे प्रत्यक्ष माहिती देईल की नाही का कशा पद्धतीने संत्रा शेती केली जाते. आणि आम्ही हा हिडिओ करण्याचं माध्यम एवढंच आहे की आपल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने आणखी काय करता येईल आपल्या शेतीसाठी त्याप्रमाणे ह्या शेतीची संत्रा शेतीची मी माहिती तुम्हाला सांगत आहे. तर आता तुम्हाला मी 4 वर्षानंतरचा संत्रा दाखवलं, त्याचप्रमाणे आणखी बी माझ्याकडे आता ह्या लावलेला संत्रा आहे 2 वर्षापूर्वी. आता त्याचा हिडिओ तुम्हाला पुढच्या हिडिओमध्ये तुम्हाला टाकील मी. आता सध्या मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर नंबर असेल त्या स्क्रीनवर तुम्हाला बाग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या गावी येऊन तुम्ही बाग बघू शकतात की कशा पद्धतीने बाग आहे. आणि 101% सक्सेसफुल 100% आणि चांगलं उत्पादन आहे. आणि ह्या बागा कशा पद्धतीने लागवड केली ही पूर्ण माहिती मी हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मी तुमचा मित्र शेतकरी मित्र नवनाथ गवते सह ओमकार पाटील, आदर्श शेतकरी यूट्यूब चॅनलचे ओनर.